नमस्कार, मी प्राध्यापक जाधव मधुबाला जयंत। विवेकानंद कला व सरदार दलीप सिंह वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी अर्थशास्त्र हा विषय शिकवते। आज आपण 12वी इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। अर्थशास्त्राचं पहिलं जे प्रकरण आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। या प्रकरणात आपल्याला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय करायचा आहे। आता सर्वप्रथम आपण पाहू की अर्थशास्त्र कशाला म्हणायचं। आपण 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत। त्यापैकी एक व्याख्या अशी होती की अर्थशास्त्र म्हणजे काय। तर अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। या शास्त्रामध्ये समाजाच्या वर्तनाचा अभ्यास होतो। आता समाजाच्या वर्तनाचा म्हणजे नेमक्या कोणत्या वर्तनाचा, तर व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। या शास्त्रात समाजाचाच अभ्यास होतो। मग हे आर्थिक वर्तन म्हणजे नेमकं कोणतं, तर अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने। अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा ताळमेळ घालत असताना व्यक्तीचं जे वर्तन घडतं त्या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होतो। म्हणजे व्यक्तीला असंख्य गरजा आहेत, पण त्या गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत, मर्यादित आहेत। त्याचबरोबर दुर्मिळ आणि ती पर्यायी उपयोगाची पण आहेत। मग अशा दुर्मिळ साधनांचा आणि असंख्य गरजांचा ताळमेळ लावत असताना व्यक्तीचं जे वर्तन घडतं त्या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता या अर्थशास्त्र विश्लेषणाच्या दोन पद्धती आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। म्हणजे अर्थशास्त्र विश्लेषणाच्या किंवा अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात, MICRO, मायक्रो म्हणजे लहान। आता स्थूल अर्थशास्त्राला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, मॅक्रो इकॉनॉमिक्स, MACRO, मॅक्रो इकॉनॉमिक्स। तर या दोन्हीत काय फरक आहे, तर मायक्रो MI आणि मॅक्रोचं MA एवढा लहान फरक असला तरी त्याच्या अर्थामध्ये खूप मोठा फरक आहे। मायक्रो म्हणजे लहान म्हणजेच सूक्ष्म, आणि मॅक्रो म्हणजे मोठा म्हणजे स्थूल। आता हा जो मायक्रो शब्द आलेला आहे तो नेमका कुठून आलेला आहे, तर मायक्रो या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील MIKROS, मायक्रोस। म्हणजे ग्रीक भाषेमध्ये कोणता शब्द आहे, मायक्रोस, त्याचं स्पेलिंग आहे MIKROS। या मायक्रो शब्दापासून मायक्रो शब्द आलेला आहे, आणि मराठीत त्याला आपण म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र। आता या मायक्रो शब्दाचा अर्थ काय होतो, तर लहान भाग। या शब्दाचा अर्थ होतो लहान भाग किंवा एक दशलक्षांशवा भाग, म्हणजे अतिशय लहान भाग। तर या अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान भागांचा म्हणजे खूप छोट्या भागाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, म्हणून त्याचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र। आता स्थूल अर्थशास्त्राला काय म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स। आता हा जो मॅक्रो शब्द आलेला आहे तो सुद्धा ग्रीक भाषेतूनच आलेला आहे। तर ग्रीक भाषेतील MAKROS, मॅक्रोस या शब्दापासून मॅक्रो शब्द आलेला आहे। तर या मॅक्रोस शब्दाचा अर्थ काय होतो, तर मोठा किंवा समग्र, यालाच एकूण सुद्धा म्हणता येईल। तर या मोठ्या किंवा समग्र घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, म्हणून स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं। तर अशा प्रकारे अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या विश्लेषणाच्या दोन पद्धती आहेत। आता हे जे शब्द आलेले आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, हे शब्द सर्वप्रथम कोणी वापरले किंवा त्याचा प्रारंभ कोणी केला, हे शब्द कोणी आणले, तर रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी पहिल्यांदा हे दोन शब्द वापरले। तर रॅग्नर फ्रिश कोण होते, अर्थतज्ञ होते।
ओस्लो विद्यापीठाचे हे अर्थतज्ञ होते. 1933 ला त्यांनी सर्वप्रथम सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र असा शब्द प्रयोग सर्वप्रथम केला. तर या रॅग्नर फ्रिश यांना 1969 साली नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना सर्वप्रथम मांडल्या. अर्थशास्त्राची ज्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या ज्या कोणीही मांडल्या नव्हत्या त्या सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञांनी मांडलेल्या आहेत. त्यांनी व्यापार चक्रावरती सुद्धा लेख लिहिले. तर व्यापार चक्रावरती रॅग्नर फ्रिश यांनी जे लेख लिहिले त्यामध्ये वैयक्तिक उत्पादकाचा जो अभ्यास त्यांनी केला त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं नाव देण्यात आलं. म्हणजे वैयक्तिक म्हणजे एका उत्पादकाचा जो अभ्यास केला त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं नाव देण्यात आलं. आणि रॅग्नर फ्रिश यांनी त्यांच्या लेखामध्ये समग्र अर्थव्यवस्थेचा जो अभ्यास केला त्याला त्यांनी स्थूल अर्थशास्त्र असं नाव दिलं. आणि तेव्हापासूनच सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या विश्लेषणाच्या दोन पद्धती अस्तित्वात आल्या. यानंतर आपल्याला पाहायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल म्हणजे काय? तर अर्थशास्त्राचा प्रारंभ आणि त्याचा विकास केव्हा झाला. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वाटचाल पाहत असताना त्याचा प्रारंभ केव्हा झाला? तर सनातनवादी अर्थतज्ञांनी या संकल्पनेचा प्रारंभ केला. आता सनातनवादी नवसनातनवादी किंवा आधुनिक अर्थतज्ञ कशाला म्हणतात? तर जे अर्थतज्ञ 18व्या शतकामध्ये होते त्या अर्थतज्ञांना सनातनवादी अर्थतज्ञ म्हणतात. जे 19व्या शतक आणि 20व्या शतकाची सुरुवात यावेळी जे अर्थतज्ञांनी विचार मांडले त्यांना नवसनातनवादी अर्थतज्ञ म्हणतात. आणि जे 20व्या शतकापासून आतापर्यंत जे अर्थतज्ञ आहेत त्यांना आपण आधुनिक अर्थतज्ञ म्हणतो. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात केव्हा झाली? तर सनातनवादी काळामध्ये झाली. म्हणजे 18व्या शतकामध्ये जे अर्थतज्ञ होते त्यांनी या सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात किंवा प्रारंभ केलेला दिसून येतो. यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर ॲडम स्मिथ किंवा रिकार्डो किंवा मिल यासारखे जे अर्थतज्ञ होते त्यांनी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रारंभ केलेला दिसून येतो. परंतु या सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा या सूक्ष्म विश्लेषण पद्धतीचा जो विकास किंवा जी लोकप्रियता मिळून दिलेली आहे ती नवसनातनवादी अर्थतज्ञ डॉक्टर मार्शल किंवा प्राध्यापक मार्शल यांनी मिळून दिलेली आहे. आता प्राध्यापक मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ लिहिला. मार्शल यांचा हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. आणि या प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्म विश्लेषण पद्धतीला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचं काम त्यावेळेस करून दिलेलं आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा जरी सुरुवात सनातनवादी काळात झालेली असली तरी या विश्लेषण पद्धतीला जी लोकप्रियता मिळाली ती नवसनातनवादी अर्थतज्ञ यांच्या काळामध्ये मिळालेली आहे. या एवढंच नाही तर या विश्लेषण पद्धतीच्या विकासामध्ये अजून कोणी कोणी योगदान दिलेलं आहे? तर प्राध्यापक पिगू, प्राध्यापक हिक्स किंवा सॅम्युएलसन किंवा श्रीमती जॉन रॉबिन्स यासारख्या अर्थतज्ञांनी सुद्धा सूक्ष्म विश्लेषणामध्ये आपले मोलाचे योगदान दिलेले दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल सांगता येईल. यानंतर आपण पाहू स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. स्थूल अर्थशास्त्राची जी ऐतिहासिक वाटचाल आहे ती सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधीच झालेली आहे. उदाहरण जर पाहायचं झालं तर 16 आणि 17व्या शतकामध्ये जे व्यापारवादी विचारवंत होते त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले होते. म्हणजे 16व आणि 17व शतक म्हणजे अगदी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सुरुवातीच्या सुद्धा आधीचा हा काळ आहे. तेव्हा व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या अर्थशास्त्रीय संकल्पनांचे विश्लेषण केले. या ज्या राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या ज्या संकल्पना आहेत
त्या संकल्पना या मोठ्या पातळीवरच्या आहेत, म्हणजे समग्र घटक आहे, मोठा घटक म्हणजे या अर्थव्यवस्थेतील मोठ्या आर्थिक घटकांचा अभ्यास 16व्या आणि 17व्या शतकात केला गेला होता। म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची सुरुवाती 16व्या आणि 17व्या शतकात झाली असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। त्यानंतर जर पाहिलं आपण तर 18व्या शतकात सुद्धा या स्थूल विश्लेषण पद्धतीचा अवलंब केला होता। याचं दुसरं उदाहरण सांगता येईल की निसर्गवादी विचारवंत 18व्या शतकामध्ये निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचे विश्लेषण केले होते। म्हणजे त्यांनी सुद्धा अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा अभ्यास हा त्या काळामध्ये केला होता। एवढंच नाही तर सरकारला त्यांनी जी धोरणं त्यावेळी सुचवली होती, जे उपाय सुचवले होते, ते स्थूल विश्लेषणावरती किंवा स्थूल अर्थशास्त्रावरती आधारित होते। म्हणून या अर्थशास्त्राची सुरुवात 16व्या आणि 17व्या शतकामध्ये झाली असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। स्थूल अर्थशास्त्राची वाटचाल पाहत असताना किंवा त्याचा विकास पाहत असताना आपल्याला सनातनवादी अर्थतज्ञांचा सुद्धा विचार करावा लागेल। ॲडम स्मिथ, रिकार्डो, मिल यासारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा स्थूल दृष्टिकोनाचा विचार केला होता। त्यांनीही राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचा अभ्यास केला होता। परंतु ॲडम स्मिथ यांनी जो अभ्यास केलेला होता तर तो अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्येच तो मिसळलेला होता। म्हणजे स्वतंत्र सूक्ष्म आणि स्थूल संकल्पना त्यांनी मांडलेल्या नव्हत्या। त्यांचे दोन्ही विचार त्यांच्या एकाच पुस्तकामध्ये आढळून येतात। परंतु सनातनवादी अर्थतज्ञांच्या काळात सुद्धा स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोन हा अस्तित्वात होता। यानंतर 1930 पर्यंत जवळपास 1930 पर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाने जगावरती आपलं राज्य गाजवलं होतं। म्हणजे 1930 पर्यंत ज्या अर्थतज्ञांनी जे महत्व दिलं ते सूक्ष्म पद्धतीला दिलं आणि स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे मागे पडत गेलं। पण 1930ला जागतिक महामंदी आली आणि या महामंदीच्या समस्येमधून संपूर्ण जगाला बाहेर कसं पडावं हा प्रश्न निर्माण झाला। प्रत्येक देशामध्ये या जागतिक महामंदीमधून अर्थव्यवस्था कशी बाहेर काढावी, देशाचा विकास आर्थिक वृद्धी कशी घडवून आणावी हा विचार सुरू झाला आणि त्यानंतर स्थूल विश्लेषणाला अधिक महत्व प्राप्त झालं। तर लॉर्ड केस यांनी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाला मोलाचं स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला। तर लॉर्ड केस यांनी पैसा, व्याज व रोजगाराचा सिद्धांत हा ग्रंथ लिहिला 1936ला। लॉर्ड केसचा पैसा, व्याज व रोजगाराचा सिद्धांत हा ग्रंथ आहे। तो ग्रंथ त्यांनी 1936ला प्रकाशित केला आणि त्यानंतर मात्र सूक्ष्म विश्लेषण मागे पडून स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाला अधिक महत्व प्राप्त झालं। कारण तो काळ होता 1930 नंतरचा, म्हणजे जागतिक महामंदी नंतरचा। तर केन्स यांनाही श्रेय जातं की स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा विकास करण्याचा। त्यानंतर आपण माल्थस, विक्सेल, वॉलरा, फिशर यासारख्या अर्थतज्ञांनी सुद्धा स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल सांगता येईल की ही वाटचाल सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सुद्धा आधीपासून सुरू झालेली आहे आणि हळूहळू तिचा विकास होत गेलेला आहे। निसर्गवादी किंवा व्यापारवाद्यांनी सुद्धा या विश्लेषण पद्धतीचा अवलंब केला होता। सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा ही विश्लेषणाची पद्धत वापरली होती, परंतु केन्स यांनी ही पद्धत जास्त प्रचलित केली। अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपल्याला सांगता येईल। यानंतर आपण पाहू सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या। आता आपण पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात। मायक्रो म्हणजे लहान,
अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान भागाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता अर्थशास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान आर्थिक घटकांचा, कोणत्या घटकांचा, आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। जुन्या पुस्तकामध्ये उदाहरण द्यायचे की जंगलातील एका झाडाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, कारण जंगलामध्ये असंख्य लाखो झाड असतात, त्यापैकी एक झाड म्हणजे काय, अतिशय लहान भाग, त्या जंगलाचा अतिशय लहान भाग, या लहान भागाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणी म्हणजे काय, एका व्यक्तीची मागणी किंवा एका ग्राहकाची मागणी, एका उत्पादकाचा पुरवठा म्हणजे काय, वैयक्तिक पुरवठा, अशा लहान घटकांचा अभ्यास केला जातो। उदाहरण जर द्यायचे असतील तर एका व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, एका व्यक्तीची बचत, एका व्यक्तीची गुंतवणूक, एका व्यक्तीचा उपभोग, एका वस्तूची किंमत, या एका एका म्हणजे काय, तर लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता एका असं न म्हणता अर्थशास्त्रामध्ये त्याला वैयक्तिक किंवा विशिष्ट असं म्हणतात, म्हणजे काय, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक, वैयक्तिक उपभोग, अशा लहान आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या दोन व्याख्या पाहिजे आहेत, यापैकी एक व्याख्या आहे मॉरिस डॉब यांची, कोणाची, मॉरिस डॉब, तर यांची व्याख्या काय सांगते, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन, कसं अध्ययन आहे, सूक्ष्मदर्शी, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। आता अध्ययन करायचंय म्हणजे काय करायचंय, अभ्यास करायचा, कोणाचा करायचाय, अर्थव्यवस्थेचा करायचा, कशा पद्धतीने करायचा आहे, सूक्ष्मदर्शी करायचा, म्हणजे काय, अतिशय लहान लहान भागांचा अभ्यास करायचा। सूक्ष्मदर्शक काय करतो, सूक्ष्मदर्शकाच्या खाली आपण ज्यावेळेस अगदी लहान वस्तू किंवा घटक ठेवतो त्यावेळेस त्या सूक्ष्मदर्शकातून तो मोठा दिसतो आणि मग त्याचा स्वतंत्र सखोल अभ्यास आपल्याला करता येतो। तसं सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, तर अर्थव्यवस्थेतले जे आर्थिक घटक आहेत ते सगळे एकत्रित आहेत, या आर्थिक घटकांना बाजूला करून स्वतंत्र एका एकाचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे काय, एका व्यक्तीची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, एका व्यक्तीची बचत, एका व्यक्तीची गुंतवणूक, एका व्यक्तीचा उपभोग, अशा सर्व घटकांना बाजूला करून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करायचा आहे, म्हणजे काय करायचंय, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करायचं आहे। म्हणून मॉरिस डॉब यांची व्याख्या अतिशय सुटसुटीत आहे आणि छोटीशी आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। यानंतर आपण अर्थशास्त्राची दुसरी व्याख्या पाहू। सूक्ष्म अर्थशास्त्राची आपण दुसरी व्याख्या पाहूत एपी लर्नर यांची। व्याख्या जरी मोठी असली तरी समजायला सोपी आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते। अर्थव्यवस्थेरूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते। ही लर्नर यांची व्याख्या आहे। त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगत असताना शरीराची कल्पना केली आहे की शरीरामध्ये जशा लाखो पेशी असतात आणि या लाखो पेशी आपापलं काम करतात म्हणून शरीर हे चालतं किंवा जिवंत आहे असं आपल्याला म्हणता येईल। तसं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहिले जाते।
म्हणजे काय तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सहाय्याने आपण अर्थव्यवस्थेकडे पाहतोय आणि अर्थव्यवस्थेकडे पाहत असताना अर्थव्यवस्थेतील असंख्य व्यक्ती आणि कुटुंबे असतात. अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य किंवा लाखो व्यक्ती आणि कुटुंबे असतात. तर या लाखो व्यक्ती आणि कुटुंबापैकी काही व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याची भूमिका बजावतात. कशाची भूमिका? उपभोक्त्याची, म्हणजे ग्राहकांची. ग्राहक काय करतो? बाजारात जाऊन वस्तू खरेदी करतो. तर अशा प्रकारे व्यक्ती आणि कुटुंबे हे उपभोक्त्याची भूमिका बजावतात. तर अर्थव्यवस्थेतील काही व्यक्ती आणि कुटुंबे उत्पादन संस्था या उत्पादकाची भूमिका बजावतात. म्हणजे देशातील काही व्यक्ती किंवा कुटुंब किंवा उत्पादनच्या संस्था असतात, त्या उत्पादकाची भूमिका बजावत असतात. आणि अशा प्रकारे उत्पादकाची भूमिका आणि उपभोक्त्याची भूमिका प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंब बजावत असल्यामुळे अर्थव्यवस्था ही संचलित असते. म्हणजे काय? अर्थव्यवस्था कार्यान्वित असते, ती चालू असते. तर अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र या अर्थव्यवस्थेकडे जणू काही शरीर आहे अशा पद्धतीने पाहतं. आणि या अर्थव्यवस्थेतील उत्पादक आणि उपभोक्ते आपापल्या भूमिका कशा प्रकारे पार पडतात याचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. अशा प्रकारे लर्नर यांनी व्याख्या सांगितली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून द्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थेरूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे काय? व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनामध्ये कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे म्हणजे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहतो. म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली एखादी लहान गोष्ट ठेवून आपण जसा त्याचा अभ्यास करतो तसं सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते? अर्थव्यवस्थेचा बारीक अभ्यास करते. अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. उदाहरण आपण पहिल्या व्याख्येच्या नंतर दिलेलं होतं की वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा. वैयक्तिक म्हणजे एका. तर अशा एका किंवा लहान किंवा विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक, एका वस्तूची किंमत, अशा लहान लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय पाहिलेला आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राची आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पण पाहिली आणि आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि दोन व्याख्या पाहिलेल्या आहेत. उद्या आपण यापुढील भाग घेऊ.